आदेश देण्यात आलेला आहे की आता निवडणूक आहे, तुम्ही हरताय, मग लूट कमी करा. आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे जे पैसे आहे ते GST चे पैसे आम्हाला देत नाही. महाराष्ट्राला कुठलीही परिस्थिती, तो अतिवृष्टी असेल, सायक्लोन असेल, त्याचे पैसे मिळत नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या हे सरकार कमकुवत कसा होईल हे खेळ केंद्राकडून सुरू आहे. आम्ही काय कमी करू शकत नाही, पण उलट मोदी साहेबांनी जे UPA च्या काळामध्ये जे कर होते या डिझेल व पेट्रोलवर किंवा क्रूड ऑईलवर किंवा CNG वर किंवा घरगुती गॅसवर, त्या किमती जर त्यांनी केलं तर मग आम्ही विचार करू. ही लूट मोदी सरकारची आहे, आमची नाही. आणि जनतेनी भाजप भराव आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. असंच आंदोलन हा पुढे जात राहिला तर भाव कमी होते.